पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नव्याने घडत आहे असं प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी केलं. पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड महिला मोर्चाची बैठक ही प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी महिलांनी भरड धान्यापासून बनवलेल्या अन्नाच्या जेवणाचा एकत्र आस्वाद घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष जाहीर झालंय. 5 जुलै ते 25 जुलै दरम्यान हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगड जिल्ह्यात 100 कार्यक्रमांचं आयोजन या अभियानाअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानुसार बुधवारी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भरड धान्यापासून बनवलेल्या अन्नाच्या जेवणाचा एकत्र आस्वाद महिलांनी घेतला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, उपाध्यक्ष आम्रपाली साळवे, प्रज्ञा धवन, सरचिटणीस मंजुषा कुद्रीमोती, सचिव शिल्पा मराठे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, केंद्रीय समन्वयक सरचिटणीस संध्याताई शार्बित्रे, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत, उरण तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला खरत, पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, महिला मोर्चाच्या सपना पाटील, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, मोना अडवाणी, प्रतिभा भोईर, साधना पवार, मृणाल खेडकर, सुप्रिया मुकादम, शिल्पा म्हात्रे, दीपाली तिवारी यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा चिटणीसपदी दीपाली तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली असून या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या वर्षाचे 365 दिवस पक्षासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असल्याचं प्रतिपादन केलं. तसंच मोदी सरकारनं गेल्या 9 वर्षात केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असं आवाहन त्यांनी केलं. मला जर कुठल्याही पद्धतीनं जर म्हटलं की मोठ्या प्रमाणातील एकाच सोसायटीमध्ये जर मतदार नोंदणी होऊ शकते तर त्या सोसायटीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कॅम्प करू शकतो. तर यासाठी तुम्ही जर अविनाश कोळींना सांगितलं, अश्विनीताईंना सांगितलं, हेमंत माने माझा पी ए याला सांगितलं तर तुम्हाला एक कॅम्प एका दिवसात साधवू शकतो. फक्त ती सोसायटी आणि त्याच्या पलीकडच्या परिसरामध्ये किंवा ते गाव त्याच्या पलीकडच्या परिसरामध्ये किमान 100 मतदार एका दिवसात नोंदणी होणार असेल याची खात्री पटणार असेल तर तुम्ही सांगा तो कॅम्प कुठलाही दिवस आठवड्याचा, रविवार शनिवार रविवारच नाही, सुट्टीचा दिवसच नाही, कुठलाही दिवस सांगा त्या दिवशी तो तुम्हाला ही टीम आपण देऊ शकतो की मतदार नोंदणी आपण मोठ्या प्रमाणात करू शकू. आणि अशाच पद्धतीनं पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम, महिला मोर्चाचे वेगवेगळे कार्यक्रम हे आपण सगळेजण राबवू शकता. या महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा अतिशय आक्रमकपणानं वेगवेगळे अभियानं राबवत आहे, उपक्रम राबवत आहे आणि कुठेही महिला पुरुषांच्या मागे नाहीत. अगदी इथून जाऊन आपण बरेचसे दोघावले त्यांचे एक वाक्य टीव्हीवरती पाहू, पण महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत. महिला पुरुषांच्या तोडीस तोड आणि दोघंच आम्ही असल्यामुळे कॅमेरा बंद करायच्या अटीवरती मी सांगू शकतो की अनेक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा उत्कृष्ट कार्य करू शकतात. तसं ते आपण पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.